हेलो हेलो हाँ सर्वान विनंती कर जरा मंच बसून घया बसून घया मंच बसून घया बाबा साहेब आंबेडकर क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ईडी सीबीआई इनकम टैक्स सरकार ईडी सीबीआई इनकम टैक्स सरकार ईडी सरकार टोपी बोल के एक बीमारी है और महाराष्ट्र का अपमान कर रही। जब तक ये काली टोपी को जब तक पूरे जाति नहीं तो उसको हम पूरे महाराष्ट्र के अंदर जब तक उन्हें जाता नहीं हमारा पूरा राष्ट्रवादी कांग्रेस रोड पर आकर उसको घर पर भेजती नहीं जब तक हम चैन से बैठने नहीं। और शिंदे सरकार ने जो शिवाजी महाराज के नाम पर चुनकर रही वो अभी तक वो मुख्यमंत्री ने ये जो राज्यपाल ने सही बोला या झूठ बोला या गलत है ये आके बोलना ना। आज जो है तो उन्होंने गलत है क्या सही है बोल लेना। तो अभी उन्होंने बताया नहीं जब तक दो मिनट ठीक है। आज हम उसका निषेध करते और पूरे राष्ट्र के जब तक उसको घर की भेजते नहीं। सगळ्याच विषयांना घेऊन यांना राजकारण करायचं आहे। महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योग यांना पळून गुजरातला न्यायचे आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या आराध्य दैवत त्यांचा अपमान करायचा आहे आणि केलेल्या अपमानाला यांना काही त्यांचं झाक करतायत। महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब तर हे त्यांच्या त्या गोष्टींना झाकपाक करतायत। त्यांचे जे भारताचे जे प्रवक्ते आहेत त्रिवेदीजी त्यांनी सुद्धा महाराजांविषयी वक्तव्य केलं की महाराजांनी माफी मागितली औरंगजेबाची तर अशा स्टेटमेंटला ते झाक करतायत। का झाकतायत तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब? तुम्ही महाराष्ट्रासाठी तुम्ही काय हिताच्या गोष्टी करतायत? शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता आणि जेव्हा तुमच्या पक्षातले लोक महाराजांविषयी अपशब्द बोलतात तेव्हा तुम्ही कुठे? तुम्ही का गप्प बसतात? तुम्ही त्यांना का झाकतात? तुम्ही राज्यपालांचा अजून राजीनामा का मागितला नाही? तुम्ही त्यांची हकलपट्टी का केलेली नाही? हे आज आमचे प्रश्न आहे। अब्दुल सत्तार सारखे व रामदेव बाबांसारखे जे महिलांचा अपमान करतात जेव्हा महारत्न सुप्रिया आमचे खासदार सुप्रियाताई सुळे यांचा अपमान अब्दुल सत्तारांनी केला अपशब्दामध्ये यांनी वारंवार महिलांचा अपमान करायचं ठरवलेलं आहे तर तुम्ही या लोकांची हकलपट्टी का करत नाही? हा आमचा या आजच्या आंदोलनातला आमचा मुद्दा आहे। आणि महागाई झाली तुम्ही फक्त मोठ्या मोठ्या उद्योजकांसाठीच तुमचं राज्य आहे का? जे गरीब शेतकरी लोक आहे जो आज युवा वर्ग आहे ज्यांना आज रोजगार नाही बेरोजगारीसाठी तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त उद्योगपतींचे तुम्ही कर्जमाफी करतात। शेतकऱ्यांनी काय आत्महत्या करायची का? फक्त तुम्ही म्हणतात आम्ही शेतकऱ्यांसाठी लढू आम्ही हे करतोय आम्ही अमकं करतोय आम्ही ढमकं करतोय मग तुम्ही कर्जमाफी का करत नाही शेतकऱ्यांची? फक्त उद्योगपतींचीच का कर्जमाफी होतीये? 10.5 लाख कोटींचं तुम्ही कर्जमाफ करतात उद्योगपतींचं मग शेतकऱ्यांचं 1 लाख कोटी तुम्हाला कर्जमाफ करता येत नाही? तुम्ही उत्तर द्या याचं। या ठिकाणी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नुकतंच राज्यपाल कोश्यारीने चुकीचं वक्तव्य केलं। त्याच्यापूर्वी त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलेंबद्दल वक्तव्य केलं। त्या कोश्यारींचं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत। त्याच्या पुतळ्याचं आम्ही या ठिकाणी दहन करत आहोत। मित्रांनो, महागाईचे मुद्दे बेरोजगारीचे मुद्दे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे या सर्व ज्वलंत प्रश्नावर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या ठिकाणी जन आंदोलन करण्यात येत आहे। या ठिकाणी मी या शिंदे फडणवीस सरकारचा या ठिकाणी आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो आणि या सरकारला सत्तेतून घालवल्याशिवाय आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते शांत बसणार नाही याची ग्वाही देतो।